राजा खासा जाऊन पाहता गडभुक्त चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासल्याप्रमाणे दीड गाव उंच। पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, धुंडा दाशू एकच आहे। दौलताबादचे दशकुणी गड उंच असे देखून महाराज संतुष्ट झाले आणि बोलले, प्रतास गड हाच करावा। या आमच्या राजाच्या गडाला प्रदक्षिणा मारण्यासारखे दुसरे भाग्य नाही। ही मोहीम हाती घेतली होती किल्लेकारी परिवारात। सोबत होते रायगड अभ्यासक यशवंत पुत्र श्री मोहन फराडे सर। यांनी बोलावं आणि आपण ऐकावं एवढीच आपली पात्रता। नाणे दरवाजाकडे श्रीफळ वाढवून या मोहिमेला सुरुवात झाली आणि पुढील सर्व अनुभव या सिरीजच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे। निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू राष्ट्र की जय। हिंदू राष्ट्र की जय। गो माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। हे चंडमुंड मंडा असुर खंडिनी जगदम्बे, उदंड दंड महिषा असुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुळजा भवानी अंबे, ये या दुर्गा दुर्गम दुर्गेश्वर श्रीमत श्री रायगडाच्या पायथ्याशी ये। आणि या माझ्या किल्लेकारी परिवाराने तुझ्या ज्या सह्य कैलासाचा प्रदक्षिणेचा घाट घातलाय त्यांना सुयश प्रदान कर। हे मोरगावच्या मोरेश्वरा, हे पालीच्या बल्लाळेश्वरा, हे माझ्या रोव्याच्या धावीर महाराजा, तुम्ही सुद्धा या। हे पाचाडच्या सोमजाई माते आणि रायगडवाळ्याचे झोलाई माते, तुम्ही सुद्धा या, तुम्ही सुद्धा या। हे साईच्या शिर्डीच्या साईबाबा, हे जेजुरीच्या मल्हारी मार्तंडा, तुम्ही सुद्धा या। आणि आमच्या या सगळ्या सह्य गाड्यांना, आमच्या या सगळ्या सह्य पुत्रांना एक शक्तीचं वरदान प्रदान करा। हे वज्रबाहू वज्रम, महाबली महाबाहू, हे मारुती राया, तू सुद्धा ये आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आम्हाला ती शक्ती प्रदान कर। आणि तू दिलेल्या शक्तीभर आम्ही ही प्रदक्षिणा विना सायास पुरे करू, हे आशीर्वाद फक्त आम्हाला दे। जय श्रीराम। जय श्रीराम। हा रस्ता, हा जुना राजमार्ग, रायगडावर जाण्याचा मूळ मार्ग हा, जो नाणे दरवाजा मार्फत वर गडावर जातो, परंतु काही कारणास्तव बरेचसे लोक तो नवीन मार्ग तयार केल्यापासून हा मार्ग वापरणं लोकांचा बंद झालाय। आपण जेव्हा जेव्हा रायगड प्रदक्षिणा करतो, आपला रायगड स्थलदर्शन मोहिमा करतो, अभ्यास मोहिमा करतो, तेव्हा आपण ऊन वारा पाऊस काहीही असो, आमची पहिली टर्म असते की जाणार नाणे दरवाजाने आणि निसणीच्या वाटेनेच जाणार। ज्यांना शक्य आहे त्यांनी या, आहोत तरुण तर घेऊ करून, म्हणून ते आत्ताच करून घ्यायची असते, त्या त्या वेळेत ते ते गोष्ट करायची असते। त्यामुळं ना भर पावसामध्ये वरून पाऊस पडतोय, दाढ दुखा आहे आणि निसणीच्या वाटेने जाणं खाऊ नव्हे, एखादा जरी पाय सरकला तर डायरेक्ट हा मोठा फॉल आहे तिथे। त्यामुळं त्यावेळी त्यावेळी म्हणजे आम्ही काळजी सगळी घेतो आणि त्यावेळी ते करायची असते। नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे आम्ही देवाच्या द्वाराच्या पायथ्याशी। योग आहे रायगड प्रदक्षिणेचा, प्रदक्षिणा जी आम्ही रायगडाच्या खालून करणार आहे। आणि आमच्यासोबत आज मोहन फराडे सर आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी लोक आतुर झालेले असतात। प्रदक्षिणा सुरू झालेली आहे आमची आणि दिवसभरात आम्हाला खूप काही मिळणार आहे आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर आम्ही आणायचा प्रयत्न करणार आहे। याला म्हणतात वाघबीळ। काय म्हणतात? वाघबीळ। कधी काळी येथे वाघांची राहण्याची जागा असावी असं बऱ्याच जणांना वाटतं, बऱ्याच इतिहास अभ्यासक असतील, संशोधक असतील असं त्यांना वाटतं, म्हणून याला वाघबीळ म्हणतात। इथे पोर्तुगेजांनी आपल्या ब्रिटिशांनी याला नाव दिलं गन्स ऑफ पाचाड। तीन तोंड असलेली गुहा युरोप खंडामध्ये,
युरोपमध्ये तीन तोंड असलेली एक गुहा आहे, त्याला म्हणतात गन्स ऑफ नेव्हरॉन्स. त्याच्यावर एक चित्रपट सुद्धा आला आहे. तुम्ही जर यूट्यूब किंवा गुगल सर्च केलात गन्स ऑफ नेव्हरॉन्स तर ते तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून याला नाव दिलं की गन्स ऑफ पाचाड. हे नैसर्गिकरित्या तयार झालेलं भुयार आहे, एक प्रकारचं ते नेडं आहे. कदाचित रायगड जर तख्ताची जागा असेल तर मग इथे सतत 24 तास 12 महिने इथे पहारा असावा अशी शक्यता वाटते. इथून जर आपल्या लक्षात आलं, एक दृष्टिक्षेप खाली टाकला, खाली पार कोंजरपासून जो मेन मुख्य चढ येतो पाचाडकडे येणारा तो सगळा आपल्या दृष्टिक्षेपात येतो. इथून मासाहेबांचा राहता वाडा लक्षात येतो. मासाहेबांच्या राहताच्या पाठीमागे जी सतत आपली ह्याची पागा असायची, मराठ्यांच्या स्वराज्याची जी पागा असायची, एक 10,000 घोडदळ सतत तयार असायचे. कारण रायगड ही राजधानीचा गड होता, त्यामुळं तो पागा तयार असायचे. तो घोडधावेचा माळ त्याला म्हणतात. तो घोडधावेचा माळ आपल्याला लक्षात येतो. तिथून पाचाड दिसतं, मग पाचाड ते पाचाडची खिंड ह्याच्यामध्ये हा जो नकट्याचा माळ आहे तो नकट्याचा माळ आपल्या दृष्टिक्षेपात येतो. मध्ये ह्या माळाला नकट्याचा माळ म्हणतात. पाचाडकडून वर येत असताना मध्ये एक विहीर आहे, तिला होळकर बाव म्हणतात. अहिल्याबाई होळकरांनी, अहिल्यादेवी होळकरांनी या महाराष्ट्रातल्या अनेक बारव असेल, अनेक विहिरे असेल, यांची पुनर्बांधणी केली, अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली, ही सुद्धा त्यांनीच केली असावी म्हणून त्याला होळकर बाव म्हणतात. हा एक प्रघात चालू आहे. आणि वर आल्यानंतर इथे पारा असावा, इथे एखादा ज्योत हिलाल किंवा दिवटी मशाल घेऊन कोणीतरी इथे सैनिक पाऱ्यासाठी राहत असावा. जर इथून असं वाटलं की शत्रूचं आक्रमण येतोय तर इथून लगेच निशाणी कुठे द्यायची, रायगडावर. ही हे होती. बरं, या सह्याद्रीत जो खडक आढळतो तो खडक असतो काळा बेसॉल्ट. कसा असतो? काळा बेसॉल्ट. संगमरवरी दगड कुठे आढळतो? संगमरवरी कुठे? वरती. ते कडप्पा वगैरे त्या ठिकाणी तो वेगळ्या प्रकारचा दगड आढळतो. कोकणात काही ठिकाणी आढळतो तो जांबा दगड. जांबा दगड. बरं, हे काळे खडक होते, काळा दगड होता. कसा दगड होता तो? काळा पाषाण होता. जर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण स्वराज्याप्रती किंवा महाराजांप्रती पहिल्यांदा जर कोणी निष्ठा दाखवली असेल ना, ती दगडांनी दाखवली. कोणी दाखवली? दगडांनी दाखवली. एक एक व्हा मागे, जरा मागे व्हा, मोकळी वाट जा. आम्ही काय केलं, असे सह्याद्रीमध्ये विखुरलेले दगड होते. काय होते? असे सह्याद्रीमध्ये विखुरलेले दगड होते. मग आम्ही काय केलं, शिवाजी म्हणजे छत्रपती शिवरायांचा एकही उल्लेख थोडा वेळ मी करतोय कारण ते एक फ्लो आहे. तो शिवाजी हे बऱ्याच जणांना कर्तृत्व नाव वाटतं. शिवाजी नाव नव्हे, शिवाजी एक व्यक्ती नव्हे, शिवाजी म्हणजे कर्तृत्व. शिवाजी म्हणजे एखाद्या गोष्टीच्या परमोच्च क्षण तुम्ही साधणं म्हणजे तुम्ही त्या त्या क्षेत्रातले शिवाजी होणं ते असतं. असे सह्याद्रीतले अनेक दगड सगळीकडे विसंबले होते. स्वाभिमान नव्हता, अभिमान नव्हता, काही नव्हता. त्याचवेळी महाराजांनी काय केलं, मासे भिजावून सुरुवात केली त्या दगड एकत्र करण्यासाठी. त्यांनी दगडाला फॉर्मेशन करायला सुरुवात केली. काय केलं? जवळ घेतलं, एक फॉर्मेशन केलं. आणि मग आमचे काय आले, भक्कम गड तयार झाले. एका दगडाला कोणी हलवू शकत होता पण ज्यावेळी ते सगळे दगड आम्ही एकत्र केले त्यावेळी आम्हाला हलवणं शक्य नव्हतं. आणि एक एक दगड आम्ही जवळ घेतला आणि ह्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण करणारे दगड तयार झाले. काय झाले? दगड. एक एक दगड जवळ घेऊन आम्ही दगड तयार केले. ही सगळी देन ही सह्याद्रीची आहे. तो कसा असावा तो सह्याद्रीचा पाषाण? काळा कुळकुळीत असावा. कोणासारखा? कदाचित आमच्या तेजस्रावासारखा असेल, कदाचित यांच्यासारखा असेल, कदाचित यांच्यासारखा असेल, पण तो आमच्यासारखा. होय, आम्ही दगड आहोत पण कुठले दगड आहोत? सह्याद्रीचे दगड आहोत. या मातीवर निष्ठा दाखवणारे आम्ही दगड आहोत आणि आपण सुद्धा तेच आहोत. पण अभिमान असावा. आम्ही लाचारी नाही केली, आम्ही लढा दिलाय आणि लढा देणारे आम्ही दगड आहोत. असा प्रकारे एक बेसॉल्ट खडकाची एक अद्भुत निसर्गाचा कलाविष्कार आहे. मार्ग तो बघणार आहोत. तिथून रायगडवडीमधून आपण रायगडच्या स्मशानात जाणार आहोत. कुठे जाणार आहोत? स्मशानात. कोण जातो? कोण जातो? हा, कोण असतो स्मशानात? कोण? कोण? मुकुबधीरांची तुम्ही सहल आहे. कोण जातो? आणि होय, आम्ही भूत आहोत. आम्ही दगड पण आम्ही जाऊत आणि आम्ही भूत पण आहोत. पण कुठे फिरणारी?
मग कोण आहोत आपण? सह्याद्रीचे भूत आहेत की नाही? आणि अभिमान आहे आम्हाला त्याचा. या भूतांनी औरंगजेबासारख्या बादशहाला लोळवलंय, रडवलंय, लंगड केलंय, त्याच्या शहाजादांची अशी हालत केली पळाला इथून. सगळे आपण अनुभवणार आहोत की एक समाधी बघणार आहोत. समाधी बघितल्यानंतर एक हरिश्वराचं मंदिर आहे जुनं, ते बघणार आहोत. तिथून आपण रायनाकाच्या स्मारकाजवळ जाऊ. रायनाकाच्या स्मारकाजवळ गेल्यानंतर आपण डोळे वर करून तो टकमक बघू. तो टकमक आपल्याला काय सांगतो ते अनुभव. टकमकाच्या अनेक कथा आहेत त्या अनुभव. लता मंगेशकर दीदी, मंगेशकर परिवार, बाबासाहेब पुरंदरे, गोणी दांडेकर यांच्या संदर्भात ज्या कथा आहेत त्या अनुभव. एक व्यक्ती टकमक पायता ते मुंबई लता दीदींचं घर कशासाठी चालत गेला ती एक सुरस कथा आपण ऐकणार आहोत. ते अनुभव. टकमकावरून कडेलोट केला खरं संदर्भ काय, कुठे लिहिलंय, काय आहे हे बघू. जाता जाता हिरकणीकडे दृष्टिक्षेप टाकू आपण. हिरकणीकडे जरा बघू, खरंच हिरकणी इतिहासात झाली का, नसेल तर का झाली नाही, आणि असेल तर ती कुठे आहे, आणि जर हिरकणी झाली नसेल तर जागतिक स्तरावर हिरकणीचा गौरव कुणी कुणी केलाय, कधी केलाय, का केलाय, आणि तो महत्वपूर्ण आमच्यासाठी का आहे हे बघणार आहोत. रायगड ही मी नेहमी सांगतो, रायगड म्हणजे बघण्याची जागा नव्हे, रायगड म्हणजे रायगड म्हणजे जगण्याची जागा आहे. आईचं प्रेम, आईचं मातृत्व आणि आयुष्यभरात जे बघितलेलं स्वप्न असतं ते स्वप्नपूर्ती केल्यानंतर देह कसा ठेवायचा, स्वप्नपूर्ती होईपर्यंत जिवंत राहायलाच हवंय हे ज्ञान आम्हाला कोण देतो? रायगड देतो. अनेक मावळ्यांच्या रक्ताने शिंपलेली ही माती आणि त्याचं सर्वोच्च स्थान म्हणजे 32 मन सोनेरी सिंहासन. 32 मन सोनेरी सिंहासन. आमच्या रक्ताचा रंग लाल होता, परंतु जेव्हा त्याचं सर्वोच्च बिंदू आणि परमोच्च बिंदू गाठला तेव्हा आमच्या रक्ताचा रंग हा सोनेरी झाला होता. ही बघणारी माती आणि हीच पवित्र माती जिथे माझ्या शिवप्रभूंनी शेवटचा श्वास घेतला, हीच पवित्र माती जिथे माझ्या मासाहेब जिजाऊंनी शेवटचा श्वास घेतला. आणि त्यासाठी आम्हाला दुर्गदुर्गम दुर्गेश्वर श्रीमत श्री रायगड आम्हाला कैलास आहे. काय आहे? आम्हाला कैलास आहे. आणि म्हणून आम्ही सह्याद्रीतील ह्या कैलासाला आज प्रदक्षिणा मारणार आहोत. सह्याद्रीचा तो आहे कैलास, कारण आमचा कैलाशीचा राणा जसा कैलासावर तसा आमचा सह्याद्रीचा राणा आमच्या कुठे आहे? रायगडावर आमच्या आजही आहे. आजही माझा आजही माझ्या शिव प्रभूंची मिळालेली रक्षा रायगडावर जशीच्या तशी आहे. आजही शेवटच्या क्षणी शिवप्रभूंनी उद्गारलेले जगदंब जगदंबाचे स्वर आजही रायगडावर आहेत. फक्त त्या मातीला कान लावून ऐकण्याची ताकद आमच्यात हवी, तेवढी थमक हवी, आणि ते शब्द आमच्या कानामध्ये सामावून घेण्याची शक्ती हवी. ती कोण देईन? तोच देईन. सुरुवात करूया हुल्लडबाजी नको, सूचना तुमच्या तुम्ही द्या. जी वर आता वाट पाहिली, काही लोक वर मधून चढत होते, त्या दोन डोंगरांच्या मधून जी वाट खाली उतरते, जी खिंड तयार झाली, दोन डोंगरांच्या मधून जी वाट जाते त्याला खिंड म्हणतात. जी खिंड तयार झाली तिला म्हणतात वाळसुरे खिंड. आणि वाळसुरे खिंडीमध्ये सरनोबत जावजी लाड किंवा जिवाजी लाड म्हणतो त्यांचा मोठा पराक्रम आहे. त्यांचं स्मारक तिकडे पुढे आहे, ते आपण ते स्मारक नंतर बघू, तेव्हा त्यांची जी कथा आहोत ती तिथे आम्ही आपण आपल्या मोहिमेची सांगता करताना ती कथा आपण ऐकणार आहोत. परंतु वाळसुरे खिंड ह्या मधल्या ह्याला वाळसुरे खिंड म्हणतात एवढं लक्षात असू द्या. ह्याच्या ह्या वाळसुरे खिंडीच्या वर गेल्यानंतर तिथे एक छोटंसं भुयार आहे जे 30 ते 40 मीटर आतमध्ये अगदी हात हे करून जावं लागतं. त्याचा उपयोग काय होता किंवा कशासाठी होता ह्याचं काही हे संदर्भ काही मिळत नाही आहेत, परंतु तिथे तो भुयार होता. कदाचित चौकी पाहण्यासाठी कोणी लोक तिथे बसत असावे. या अद्भुत अशा रायगड प्रदक्षिणा मोहिमेचे सर्व भाग आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहेत. ही अविस्मरणीय मोहीम तुम्हाला अनुभवायची असेल तर एकही भाग चुकू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.